नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहूयात की झिम्मा या मराठी चित्रपटाने 3 आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिसवरती किती कलेक्शन केले आहे। तर या व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत थांबा। झिम्मा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत डोमे आहेत। त्यासोबतच या चित्रपटाच्या लीडकास्टमध्ये आपल्याला सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि क्षितिज जोग यासारखे कलाकार दिसलेले आहेत। या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती 5 पैकी 3.5 स्टार असा रिव्ह्यू मिळालेला आहे। त्यासोबतच चांगली IMDb रेटिंग देखील मिळालेली आहे। या चित्रपटाचे जर आपण बजेट पाहिले तर या चित्रपटाचे एक अप्रॉक्सिमेट बजेट जे आहे ते जवळपास 4 ते 5 कोटीपर्यंत आहे। आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचा जर आपण विचार केला किंवा पाहिले तर या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते जवळपास 15 ते 20 लाख रुपये होते। आणि ह्या चित्रपटाने जवळपास 2021 सर्वात जास्त ओपनिंग घेतली होती। परंतु यानंतर पांडू या चित्रपटाने या चित्रपटाचा रेकॉर्ड म्हणत 60 लाख रुपयाची पहिल्या दिवशी ओपनिंग घेतली। या चित्रपटाचे जर आपण पहिल्या आठवड्याचे जर बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिले तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 2 कोटी 58 लाख रुपये कमवले होते। असे करत करत या चित्रपटाने आपल्या बॉक्स ऑफिसवरती जवळपास बजेट रिकवर करत आला होता। या चित्रपटाने 10 दिवसांमध्ये जवळपास 4 कोटी 71 लाख रुपये कमवले आणि 2 आठवड्यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती जवळपास 5 कोटी 83 लाख रुपये कमवले आणि आपले पूर्ण बजेट जे आहे ते रिकवर केले। हा जो एक चित्रपट आहे मित्रांनो, हा चित्रपट जे आहे हा विदेशात सुरू झालेला चित्रपट होता, त्यामुळेच या चित्रपटाचे बजेट होते नॉर्मल मराठी चित्रपटापेक्षा जास्त होते। या चित्रपटाने 20व्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती जवळपास 19 लाख रुपये कमवले। असे म्हणून या चित्रपटाने 20 दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवरती 7 कोटी 63 लाख रुपये कमवले आहेत। आज या चित्रपटाचा 21वा दिवस आहे आणि 21व्या दिवशी हा चित्रपट जवळपास 15 लाख रुपये कमवू शकतो। असे म्हणून या चित्रपटाचे जे पूर्ण 21 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे 3 आठवड्याचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते जवळपास 7 कोटी 80 लाख रुपये अप्रॉक्सिमेट होते मित्रांनो। तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, हा चित्रपट जो आहे सध्या बॉक्स ऑफिसवरती खूप जास्त चालत आहे आणि हा चित्रपट तुम्हाला काय वाटते की लाईफ टाईममध्ये किती कलेक्शन करेल तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद।